आमदार अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर हल्ला करून त्यांच्या गाड्या फोडण्याच्या काही घटना काही दिवसांपूर्वी घडल्या आहेत. काही समाजविघातक वृत्तीच्या लोकांकडून असे प्रकार होत असून यामुळे राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने ते 6 ऑगस्ट रोजी बुलढाण्यात आले होते. त्यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये कायम शांतता नांदावी आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाळ बुलढाणा. आणि सामाजिक परिवर्तन झालं नाही तर मग देश नाही. हे सामाजिक भांडण मागून परिवर्तन झालं नाही असं नाही. हे सामाजिक राजकीय भांडण सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला. जो आमदाराच्या कार्यालयात आले आपल्याला नेहमी माहिती की आमदाराच्या घरावर तरी दगड पडला हजार मोर्चा परिस्थिती आणि आमदारांच्या गाड्या फोडण्याच्या पाठीमागच्या दंगल घडवण्याचा भाग होतो. आम्ही या यात्रेच्या माध्यमात राजकीय भांडण पाहिलं पाहिजे की सामाजिक भांडण होतं आणि त्याचा तर्क देताना आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारत होतो की आरक्षण आपण देणार विचार सर. थोड्याच वेळापूर्वी जरांग यांनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलं तर आम्हाला नावं ठेवू नका. माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणलं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. ते नावं कशाला ठेवली कोणी? त्यांचं त्यांची चळवळ आहे मागणी की काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील पूर्ण नावं ठेवण्याचा भाग नाही आहे. त्यांनी लढावं माझं म्हणण्याचं पूर्णपणे लढावं. मी आत्ताच्या स्टेजमध्ये नाही त्याचवेगळी आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवतो. विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका राहणार आहे? आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहे. सर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ॲडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाडा हा कायदा बऱ्याच दिवसाआधीच रद्द झाला आहे तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन. मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो.